हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज मी तुम्हाला ह्या लोकरीच्या अशा लटकन्स कशा करायच्या आहेत ते दाखवणार आहे. ही लटकन स्टार्ट करताना नेहमीप्रमाणे एक नॉट घ्यायची, त्यानंतर 9 चेन्स घ्यायच्या, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 चेन्स घ्यायच्या. त्याच्यानंतर वर्ण 1, 2, 3, 4 चेन सोडून पाचव्या चेनमध्ये एक आपल्याला पफ तयार करायचा, म्हणजे अशी एक लढी घ्यायची. पुन्हा त्याच चेनमधनं 4 वेळेला वेढे ओढून घ्यायचे, 3, 4 4 वेळेला वेढे ओढून घेतले की मग पूर्णपणे या सगळ्या वेढ्यातनं बाहेर काढून एक नॉटने बंद करायचं. त्यानंतर 1, 2, 3, 4 4 चेन घेऊन ज्या चेनमधनं आपण पफ तयार करत होतो त्याच चेनमध्ये स्लिप स्टिचनी जॉईंट करून घ्यायचं. अशी एक पाकळी तयार होते. त्यानंतर 1, 2, 3 चेन करायच्या, पुन्हा 1, 2, 3 इथे जे तिसरी चेन आहे त्या चेनमध्ये स्लिप स्टिचनी जॉईंट करून घ्यायचं. आता ही जी आपण इथे जॉईंट केली आहे हा आपला सेंटर असणार आहे, म्हणजे प्रत्येक पाकळीचा हा सेंटर असणार आहे. त्यानंतर आता दुसरी पाकळी करताना 8 चेन घ्यायच्या, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 8 चेन घेतले की 1, 2, 3, 4 चार चेन सोडून पुन्हा तसाच पफ तयार करायचा. चार वेळेला वेढे घ्यायचे, सगळ्या वेढ्यातनं सुई बाहेर काढून एक नॉटनी बंद करायचा. पुन्हा 4 चेन आणि ज्या चेनमध्ये आपण पफ तयार केला तिकडे स्लिप स्टिचनी जॉईंट करून घ्यायचं. त्यानंतर 3 चेन आणि हा जो इथे आपण सेंटर घेतला होता चेनचा त्याच सेंटरमध्ये स्लिप स्टिचनी जॉईंट करून घ्यायचं. स्लिप स्टिचनी जॉईंट करून घ्यायचं. ही अशी आपली अजून एक पाकळी तयार झाली. अशाच आपल्याला टोटल अजून 3 पाकळ्या तयार करायच्या, म्हणजे 5 पाकळ्या तयार करायच्या आहेत. तर ते आपण 5 पाकळ्या तयार करून घेऊया. ह्या अशा आपल्या 5 पाकळ्या तयार केल्या. प्रत्येक पाकळीला हा चेन सेंटरला घेतलेली आहे. त्यानंतर काय करायचं, एक चेन घ्यायची, त्यानंतर इथे बॅक साईडला आता हा जो सेंटर आहे त्या प्रत्येक सेंटरमध्ये सुई घालून ही जी 3-3 चेनचं जे आपण एक लूप असं बनवलं होतं त्या प्रत्येक सेंटरमधनं त्या लूपमध्ये सुई घालून एक सिंगल क्रोशे करून घ्यायचं. पहिला झाला, पुन्हा या सेंटरमध्ये घालायचं. दुसऱ्या पाकळीचे हे जे 2 लूप बनवले होते आपण 3-3 चेनचे त्याच्यामध्ये चेन घालून सिंगल क्रोशे. असं पूर्ण 5 पाकळ्यांमध्ये सिंगल क्रोशेचं सेंटर तयार करून घ्यायचं. सेंटरमधनं ह्या लूपमध्ये म्हणजे हा असा देठ तयार होतो. हा असा सेंटरचा देठ तयार होतो. त्यानंतर आपण जिथे पहिलं चेन सुरू केली होती त्याच्यामध्ये एक स्लिप स्टिचनी नॉट करून टाकायचं. हा असा उभा देठ तयार होतो. त्यानंतर काय करायचं, जिथे आपण आता स्लिप स्टिचनी जॉईन केलं आहे त्याच्या ऑपोजिट साईडच्या साखळीमध्ये सुई घेऊन एक सिंगल क्रोशे घ्यायचा आणि असं सेंटर म्हणजे सेंटरला बंद करून टाकायचं. एक चेन करून बंद करायचं. म्हणजे अशा पद्धतीने हा आपली 5 पाकळ्यांचंही असं एक फूल तयार होतं. हे आपले लटकनची
स्टार्टिंग फूल आहे, त्याच्यावरती आता आपल्याला अजून फुलं करायचे. तर आता हे इथे मागे असं हे टोक तयार होतं आणि इथे हे असं फूल तयार होतं. आता त्याच्यावरचं फूल करताना काय करायचं, जिथे आता आपण जॉईंट केलं आहे त्याच्यानंतर 18 साकळ्या घ्यायच्या, पूर्ण 18 साकळ्या करून घेऊया. अशा 18 साकळ्या करून घेतल्या. 18 साकळ्या करून घेतल्यावर काय करायचं, सेम जसं आता इथे पहिले आपण 9 साकळ्या घेतल्यानंतर कसं फूल तयार करायला सुरू केलं होतं तसंच, या 18 साकळ्या झाल्या त्याच्यानंतर वरनं 4 चेन सोडायच्या आणि 5व्या चेनमध्ये एक पफ करून घ्यायचा. चार पाच तुम्हाला जितका पफचे साईज पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही वेढा घेऊ शकता. हे आता मी ते 4 वेळेला वेढे घेतलेले. त्यानंतर 4 चेन आणि त्याच ह्याच्यामध्ये स्लिप स्टिचने जॉईंट करायचं. ही अशी आपली एक पाकळी झाली. आता त्याचं सेंटर करायचं आहे, त्यामुळे 3 चेन इकडनं 1, 2, 3 तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिचने जॉईंट करून घ्यायचं. म्हणजे ही जी आता स्लिप स्टिचने जॉईन केलेली जी आपली चेन आहे, ही जी चेन आहे ही आपली त्या फुलाचा सेंटर असणार आहे. त्याचप्रमाणे हे असे पूर्ण आता 5 पाकळ्या करून घेऊया. आता मी दुसऱ्या फुलाच्या 4 पाकळ्या केल्या आहेत. 5वी करताना परत एकदा तुम्हाला दाखवते. 8 चेन, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 8 चेन नंतर इकडनं 4 चेन सोडून एक पफ तयार करायचा. पूर्ण तो पफ एक नॉटनी जॉईंट करून 4 चेन जिथे पफ केला होता त्याच चेनमध्ये स्लिप स्टिचनी जॉईंट करून घ्यायचा. 3 चेन आणि जो आपण चेन सेंटर म्हणून घेतलेला आहे प्रत्येक पाकळीचा त्यावेळेला काय करायचं, आता इथे ही जी मधली जी गॅप आहे आपली चेनची ती सेंटरला आली पाहिजे. तर त्यावेळेला 5वी जेव्हा आपण पाकळी करणार त्यावेळेला खालच्या जी चेन असेल ती आत घ्यायची, आतल्या साईडला. ही अशी आतल्या साईडला घेऊन सेंटरला इथे जॉईंट करून घ्यायचं, म्हणजे ती लटकन सेंटरला येणार, स्लिप स्टिचनी जॉईंट करून घ्यायचं. म्हणजे हे जी आपली लटकन आहे जी लटकतं दोन पाकळ्यांच्या मध्ये जी आपण चेन ठेवलेली आहे ती फुलाच्या सेंटरला येते. त्यानंतर एक चेन घ्यायची आणि मग पुन्हा आपल्याला मध्ये देठ करायचं आहे. तर सिमिलर हा जो इथे हा जो सेंटर आलेला आहे प्रत्येक पाकळीचा त्या सेंटरमध्ये सुई घेऊन या दोन गॅप जे आपण बनवतो त्या गॅपमध्ये सुई काढून एक सिंगल क्रोशे करायचं. असं प्रत्येक पाकळीच्या लूपमधनं सुई काढून सिंगल क्रोशेने गोल एक तयार करून घ्यायचा देठ. म्हणजे 5 सिंगल क्रोशे येणार. हा 5वा. त्यानंतर जिथे आपण पहिला सिंगल क्रोशे केला होता त्याच्यामध्ये सुई घेऊन स्लिप स्टिचनी बंद करून टाकायचं आणि बरोबर त्याच्या ऑपोजिट जो चैन येते त्याच्यामध्ये सुई घेऊन एक सिंगल क्रोशे करायचा. म्हणजे इथे आपण सेंटरला हा देठ असा बंद करणं, म्हणजे हे असे टोक तयार होतं आणि या दोघांच्या मध्ये अशी लटकन तयार होते. त्यानंतर पुन्हा 18 साकळ्या आणि असंच फूल तयार करून घ्यायचं. हे अशाच पद्धतीने फुलं कंटिन्यू करून मी असे एक वेगवेगळे लटकन्स बनवून घेतलेले आहेत. तर मी प्रत्येकी 5-5 फुलांचं लटकन बनवलं आहे कारण मला जे तोरण बनवायचं आहे त्या तोरणाला मी हे अशी लावणार आहे.
मी फक्त नुसतं हुक्स म्हणून हुक्सला लावून तोरण बनवणार आहे. तुम्हाला जर आवड असेल तर पट्टी बनवूनही त्याला लावू शकतात. आणि हे काउंटिंग जे आहे ते तुमच्यावर डिपेंडेड आहे, तुम्हाला किती आवडीचं आहे, किती लहान मोठं करायचं आहे ते त्याप्रमाणे करू शकता. आणि त्याला मी इथे आता वरती ही साच्यावर बनवलेली फुलं लावली आहे. ही फुलं कशी बनवायची आहे त्याचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे, त्याची लिंक मी पुन्हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि हो, कमेंट्स करायला विसरू नका. थँक्यू फ्रेंड्स.